तर नाशिक मधल्या कांदा कोंडीचा जबरदस्त फटका आता बसलाय. नाशिक जिल्ह्यातल्या दररोज 40 कोटी रुपयांची उलाढाल ही ठप्प झाली. गेल्या 8 दिवसांमध्ये जवळपास 300 कोटींचं नुकसान झालं आणि गेल्या आठवड्यापासून पाऊस असल्यानं वातावरणातला ओलसरपणा साठवलेल्या कांद्यासाठी घातक ठरतोय. परिणामी शेतकऱ्यांचं नुकसान वाढण्याची भीती आहे आणि कांद्याचा तिढा हा शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती अक्षरशः फास बनतोय. त्यामुळे लवकरात लवकर हा तिढा सुटण्याची गरज आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.